मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कालीचरण महाराजांविरोधात नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरोधात त्यांनी वक्तव्य केलं होतं. कालीचरण महाराजांवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी मंत्री जितेंद्र आव्हाड नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यास पोहोचले. कालीचरण महाराजांनी धर्मसभेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरोधात कार्य वक्तव्य केलं होतं, त्यामुळे अनेकांच्या भावना देखील दुखावल्या गेल्या असल्याचं मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तमाम कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला आलो आणि रायपूर येथे कालीचरण बाबा यांनी त्यांच्याविरुद्ध जे उद्गार काढले, जे अपशब्द वापरले, अक्षय खूप वाटते, त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला. त्याचबरोबर त्या हत्येचं समर्थन करत त्यांनी नथुराम गोडसेबद्दल गौरवोद्गार काढले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत त्यांनी त्या वक्तव्याचं समर्थन केलं आणि माझ्यामध्ये जे येतील त्यांना मी कापून टाकेन अशा प्रकारचं वाक्य. त्याच्या आधी झालेल्या भाषणांमध्ये त्यांनी धार्मिक द्वेष पसरे खाली घेऊन अशी भाषा वापरली. त्यानिमित्त त्यांच्यावरती मी स्वतः गुन्हा नोंदवलेला आहे. कलम 294, कलम 295, 298, 505(2), 506(2), 34 ऑफ IPC अशी 6 कलमं आम्ही दाखल झालेली आहेत. आता पुढची कारवाई पोलीस करेल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.